कल शाम भारी मात्रा में ओलावृष्टि हुई है, इसमें फसलों का काफी नुकसान पहुंचा है। सभी किसानों की तरफ से हमारी मांग है कि किसानों की मदद की जाए। इस मांग को लेकर आज हम भाजपा नेता आशीष देशमुख ने आज जिलाधिकारी कार्यालय में गुहार लगाई कि किसानों की फसल का जल्द पंचनामा किया जाए और जल्द से जल्द मुआवजा भी अदा किया जाए। कांग्रेस कडे जो आहे त्याच्या कारभाराला त्रस्त होऊन उच्चचे कांग्रेसचे नेते कार्यकर्ते ते लवकरच कांग्रेसला सोड चिठ्ठी देताना आपल्याला पाहायला मिळते। शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ही नामशेष झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। आणि बघा, नक्कीच मी सांगतो, अतिशय त्यानिमित्ताने प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब बोलले आहेत, मुंबईला देवेंद्रजी बोलले आहेत, पण ह्या सर्वांचा पडसाद असाच होईल की राज्यसभेच्या 6 च्या 6 जागा ही महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही।